नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पहिल्या दिन बघूया पहिल्या दिन जे आदित्य बाबा बद्दल। आदित्य बाबा रात्री इंस्टाग्राम वरती लाईव्ह गेला होता, त्यांनी लाईव्ह मध्ये सांगितले त्याला खूप जण असे एक क्वेश्चन विचारत होती, ते चांगल्या हेतूने पण विचारत होती आणि वाईटच्या हेतूने पण विचारत होती। नक्की तो क्वेश्चन काय मला पण नक्की माहित नाही, त्यांनी सांगितलं तर नाही। ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केली आपल्या सेकंड चॅनलवरती, काल रात्रीच अपलोड केली। तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघितले असेलच, अजूनपर्यंत कोणी ही लाईव्ह व्हिडिओ बघितली असेल तर प्लीज जा बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। आणि तो आज दुपारी एक वाजता लाईव्ह येणार होता इंस्टाग्राम वरती, सांगणार होता नक्की कशाबद्दल बोलणार आहे तो, पण अजून ते लाईव्ह आला नाहीये। आता वाजले 3:30, जेव्हा पण ते लाईव्ह येईल इंस्टाग्राम वरती तेव्हा मी अपडेट देईल व्हिडिओच्या एंडिंगला किंवा मध्ये कुठेतरी ऍड करेल, व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा। त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले, जय महाराष्ट्र पब्लिक, तर मी आत्ताच एक लाईव्ह शेअर केली ज्याच्यामध्ये मी सांगितलं की उद्या मी अशा एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे जो तुम्ही मला विचारता। काही लोक मला चांगल्या हेतूने विचारतात आणि काही जे लोक असतात ते असे टॉन्टच्या हिशोबाने विचारतात, मलाच नाही बाकी क्रिएटर्सला पण विचारला जातो। सो अशा एका प्रश्नाचं उत्तर मी उद्या देणार आहे 1:00, 1 ते 1:30 दरम्यान तुम्हाला समजेल। मी खूप जास्त एक्साइटेड आहे कारण त्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या कामातून देतोय। सो थँक्यू सो मच, उद्या बघा। मित्रांनो मला असं वाटतं क्वेश्चन असा असेल की तुम्ही व्हिडिओ का बनवता, पहिले ते टिकटॉकवरती व्हिडिओ बनवायची, आता इंस्टाग्राम रील्सवरती व्हिडिओ बनवतात, तुम्हाला व्हिडिओ बघून काय भेटतं, तुमचं काय तुम्हाला फायदे आहे त्यामध्ये, असं काहीतरी क्वेश्चन असेल ह्या टाईपमध्ये असं मला तर वाटते। बघू ते इंस्टाग्रामची लाईव्ह येतील तर मी आपल्या त्यांना ते अपडेट देईल। तुम्हाला काय वाटतं कशामध्ये असेल ते क्वेश्चन, प्लीज माझं मी कमेंट्स करून नक्की सांगा। चला मग पुढची नी बघूया, पुढची नी जाय सेल्फी काढा या सॉंग बद्दल। फायनल या सॉंगचं मोशन पोस्टर आज सकाळी 10:00 अपलोड झालंय मराठी म्युझिक टाऊन या युट्यूब चॅनलवरती, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच। अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जा बघा, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। त्याबद्दल पूर्ण टीमनी काय इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले, सेल्फी काढा या गाण्याचा मोशन पोस्टर रिलीज झाला आहे मराठी म्युझिक टाऊन या युट्यूब चॅनलवर। अजूनही बघितलं नसेल तर लिंकवर व्हिजिट करा, जाऊन बघा, नेहमीप्रमाणे भरभरून प्रेम द्या आणि काहीतरी वेगळं नवीन आणि धमाकेदार घेऊन येतोय फक्त तुमच्यासाठी। जय महाराष्ट्र मित्रांनो, फायनली ज्या गाण्याची मी खूप आतुरतेने वाट पाहते म्हणजे सेल्फी काढा। जसं की सांगितलं खूप दमदार गाणे आणि वेगळं गाणे सगळ्या गाण्यांपेक्षा, तर त्या गाण्याचा मोशन पोस्टर आलेला आहे इथं, खाली लिंक देतो ती ओपन करा, मोशन पोस्टर पहा, कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू सो मच। मित्रांनो ह्या सॉंग मध्ये विषयबाईच्या ऑपोजिटला माधुरी मॅडम आहे, तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या व्हिडिओ मध्ये, त्यांनी पण काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले, अहो माधुरी मॅडम एक शिल्पी घ्या की असं लाखो फॅन्स महाराष्ट्राच्या अप्सरेला बोलतात, पण आता माधुरीच म्हणते शिल्पी काढा, मोशन पिक्चर बघून काय वाटते तुम्हाला, काढायची का शिल्पी। मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मोशन पोस्टर बघितलं असेलच, तुम्हाला काय वाटते सॉंगची स्टोरी काय असू शकते, प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि कोणकोण म्हणत होते पूर्ण सॉंगची ते पण मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा। मित्रांनो विषयबाई काळ रात्री इंस्टाग्राम वरती लाईव्ह पण गेला होता, ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले, त्यांनी त्या सॉंग मध्ये खूप असे इम्पॉर्टंट अपडेट सांगितले। तुम्ही अजूनपर्यंत ही लाईव्ह व्हिडिओ बघितली असेल तर प्लीज जा बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। रुको जरा सबर करो। मित्रांनो बनीने एक इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड केले, पहिले तुम्ही ही व्हिडिओ बघून घ्या। वन टाइम नाही लाइफ टाइम पाहिजे, तुझ्यासारखं नाही तूच पाहिजे। मित्रांनी ह्या व्हिडिओ खूप जणांनी कमेंट्स केले, विशालबाईचं नाव घेतले तुला विशालदादा पाहिजे ना म्हणून। मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरं करते दोघांचं काय चालू असेल तर मग प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा। चला मग पुढची दिन बघूया, पुढची नी जाय सृष्टी बद्दल। सृष्टीने युट्यूब वरती नवीन ब्लॉग व्हिडिओ अपलोड केलाय, हिंदी पडे आणि ती दोघं पण अक्कलकोटला गेली होती, तिने तिकडचा एक ब्लॉग व्हिडिओ अपलोड केलाय, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। त्याबद्दल तिने काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केलाय। सो गाईज ब्लॉग अपलोड झालाय, नेटवर्क इश्यू मुळे थोडा लेट झालं बट स्टील झालाय अपलोड, तुम्ही बघा तुम्हाला आवडतोय का कमेंट मध्ये नक्की सांगा। तसे त्या दोघींनी पण तिकडच्या इंस्टाग्राम वरती काही व्हिडिओ अपलोड केलेत। कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, फक्त स्वामीच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही। जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा फक्त स्वामी साथ देतात आणि ते एवढंच म्हणतात। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी, मी कुठेही जात नाही, तुला जेव्हा माझी गरज वाटेल
मला मनापासून हाक मार, मी येईन। चला मग पुढची बघूया, पुढची न्यूज आहे निखिल देवा बद्दल। निखिल देवाने इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड केले, तुम्ही त्या व्हिडिओचे कॅप्शन बघू शकता। लास्टला कोण आलं कमेंट्स करा झुटा पॅर ब्लॉग सुन, जर मी व्हिडिओ लास्ट पण नक्की बघा आणि तुम्ही स्क्रीनवरती फोटो बघू शकता ते कोण असेल तुम्ही प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा। मला असं वाटतं प्रतिभा असेल म्हणून, तुम्हाला काय वाटतं कोण असेल प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे आदित्य भावाबद्दल। तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आतापर्यंत आदित्य भावने एक नवीन कार विकत घेतली, त्याबद्दल पण मी एक लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले, त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे मी थोड्या वेळामध्ये। पण तुम्हाला सांगितलं असेल व्हिडिओच्या सेटिंगला, मला असं वाटतं तो क्वेश्चन असा असा असेल म्हणून तुम्हाला सगळं सांगितलंच आहे मी सेटिंगला। सेम तसाच क्वेश्चन विचारून त्यांना विचारला गेला आहे, त्याने सगळं ते आन्सर दिले, त्याबद्दल एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केले। हे असे व्हिडिओ बनवून काय मिळतं तुम्हाला, खरंच काय फायदा होतो का? ऐक ना, पैसे मिळतात का नाही? हो मिळतात। मित्रांनो मी एक लाईव्ह व्हिडिओ पण अपलोड केली आपल्या सेकंड चॅनलवरती, तुम्ही अजून पण ही लाईव्ह व्हिडिओ बघितली नसेल तर प्लीज जाऊन बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्लिप प्ले करून दाखवतो। असा एक प्रश्न जो आम्हाला सगळ्यांना विचारला जातो, मला असेल विचारला असेल बाकी सगळ्यांना आमच्या सगळ्या जवळच्या लोकांना विचारला जातो की का व्हिडिओ बनवतो, त्यातनं काय फायदा होतो का, पैसे मिळतात का, काय मिळतात का? तर हे ॲक्च्युली आम्ही कामाच्या रूपात किंवा न जास्त काही बोलता आम्ही डायरेक्टली आमच्या कामाने उत्तर दिलेलं आहे की अरे भावा मिळतात, अरे खरंच मिळतात, आम्ही खरंच टाईमपास नाही करत, आम्ही काहीतरी चांगलंच करतो, तर तुम्ही तुमचं काम करता ना, तसं हे आमचं काम झालेलं आहे। आणि हे काम फक्त छोटे व्हिडिओ बनवण्यापर्यंत नाही राहिलेलं, हे खूप वाईड स्प्रेड झालं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नाही माहिती। आता आम्ही ते सांगणं म्हणजे आमचा असं वाटतं आम्ही आमचं मोठेपणा सांगतो की आम्ही हे करतो ते करतो, पण नाही, आणि हे तुमच्या प्रेमामुळे शक्य होते आणि जे सपोर्ट केलं तुम्ही करून दाखवलंय। म्हणजे मराठीची ही पहिली गाडी नाहीये, एक गाडी दुसरी गाडी मध्ये आली, फक्त 2 महिन्यात, फक्त 2 महिन्यात ही तिसरी गाडी, आणि त्याची पहिली गाडी पण होती पोलो, ती पण त्याचीच होती, आणि ही दुसरी मजल मारली, एक गाडी डेअरिंग करू शकलो, मेन म्हणजे एवढी मोठी डेअरिंग करू शकलो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। मित्रांनो आदित्य भाऊ जेव्हा इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेला होता तेव्हाच हिंदी पाटील, सानिका, बनी, विशाल भाई सगळी जण लाईव्ह गेले होते इंस्टाग्रामवरती, त्यांची पण जर मला लाईव्ह व्हिडिओ बघायची असेल तर प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा। त्यांची पण मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड करेन, ह्या चॅनलवरती पण अपलोड करेन आणि अर्धे त्या चॅनलवरती पण अपलोड करेन, तर प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे उर्परी या सॉन्ग बद्दल। या सॉंगची मी एक रिएक्शन व्हिडिओ बनवली होती आणि आज मॉर्निंगला 10 वाजता अपलोड पण करणार होतो, तुम्हाला सांगितलं असेल मी कालच्या व्हिडिओमध्ये, पण सॉरी या सगळ्यांना मित्रांनो मी आता अपलोड करू शकत नाही। ऍक्च्युली मी माझ्या मित्राच्या मोबाईलला शूट केली होती, त्या मित्राचा मोबाईलच चोरी झाला आणि माझ्या मोबाईलची वाट लागली, सॉरी माझ्या व्हिडिओची पण वाट लागली, व्हिडिओ पण गेली। आता मी ट्रेस करते बघू, मोबाईल भेटला तर भेटला नाही तर व्हिडिओ मुश्किल आहे। आता मला परत सुटकायची हिंमत पण नाही, खूपच ती व्हिडिओ भारी झाली होती मित्रांनो, व्हिडिओची स्टार्टिंग भारी झाली होती, मला मी फेस रिव्हील केला होता, व्हिडिओ स्टार्टिंग 1 नंबर झाली होती, मला खूपच आवडली होती स्टार्टिंग, तुम्हाला पण आवडली असते ती स्टार्टिंग, पण आता काय करू शकत नाही आपण, व्हिडिओ तर गेली, बघू मी परत शूटिंग शूट करेल तर करेन, आता जाऊन दे तरी, आता मी 50,000 सबस्क्रायबरलाच माझा फेस रिव्हील करतो, तर तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करतो पटापट 50,000 सबस्क्रायबर कम्प्लीट करून टाका, मला पण फेस रिव्हील करायचं आहे आणि खूप कसे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत, माझ्या स्वतःचेच व्हिडिओ अपलोड करणार आहे मी, ह्या चॅनलची पण अपलोड करेन, त्या चॅनल पण अपलोड करेल, तर पटकन पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो फायनली उर्परी या सॉंगचे युट्यूबवरती 1 मिलियन व्ह्यू कम्प्लीट झाले, सो या मित्रांनो आपल्या गणपतीच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा। तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका, त्याआधी त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केल्या होत्या, जय महाराष्ट्र पब्लिक ची स्टोरी चालू केली, आता 1 मिलियन व्ह्यूज कम्प्लीट होतील, अजून पण कुणी बघितलं असेल तर लवकर जाऊन बघा। हे गाईज, अजून पण तुम्ही उर्परी हे सॉन्ग बघितलं नसेल तर इकडेच मी लिंक देतोय, जावा जाऊन बघा, कमेंट करा, लाईक करा आणि 1M कम्प्लीट करून टाका सॉन्ग। यही नाही अभी और सुनिए, आणि अजून एक गुड न्यूज म्हणजे आपल्या रुपस साजरेला 2 मिलियन व्ह्यूज कम्प्लीट झाले, 2 मिलियन 2 मिलियन, थँक्यू सो मच गाईज, असंच सपोर्ट करा, असंच प्रेम राहू द्या आणि आम्ही अजून अशीच मस्त मस्त गाणी तुमच्यासाठी घेऊन येऊ। 2 मिलियन व्ह्यूज ऑन रूप साजर।
बस मित्रांनो एवढ्यामध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझी नोटिशन बेल तिला पण प्रेस करा. थँक्यू. बाय. मत रुलाया कर मुझे ये जिंदगी. मत रुलाया कर मुझे ये जिंदगी. मुझे चुप कराने वाला यहाँ कोई भी नहीं है.